माझा आणि राघवचं ब्रेकअप झालंय. काय? आता राजा माझा बॉयफ्रेंड आहे. आणि ऋतू माझी गर्लफ्रेंड. अबे बऱ्याचदा आपल्याला मनाविरुद्ध प्रॅक्टिकल निर्णय घ्यावे लागतात. त्याच्यावरती आपला बिझनेस सगळं डिपेंड असते. तू गावाला असताना इकडे बऱ्याच गोष्टी घडल्या, तुला तर माहीत नाही आहेत. आणि म्हणून मला हा कॉस्ट वाढवायचा निर्णय घ्यावा लागला. असं काय घडलं मला पण सांगशील का प्लीज? बेसिक लॉजिक आहे अभि. आपलं हे कॅफे, आपल्या इथे लोक 15 मिनिटात खाऊन उठतात का? एक कॉफी घेऊन तासभर बसलेले असतात. सो बाहेरनं बघताना काय वाटतं कॅफे भरलेलं आहे म्हणून, सगळे टेबल्स बुक्ड आहेत म्हणून. त्याचा फायदा आपल्याला होतो का? नाही ना. मग अशा कस्टमरला टाळायला, आपलं प्रॉफिट वाढवायला मला हा निर्णय घ्यावा लागला कॉस्ट वाढवण्याचा. नाही, माझं कॉस्ट वाढवण्याबद्दल इश्यूज नाही. मला एक कळत नाही, मी जेव्हा इकडनं गेलो तेव्हा कॅफे प्रॉफिटमध्येच होतं, तर मग असं इथे काय घडलं की ज्यामुळे राघवला तुला अपॉइंट करायची गरज पडली? प्रॉफिट? तुला असं वाटतं खरंच की वर्षभरात हे आपलं कॅफे प्रॉफिटमध्ये होतं? हो मित्र, गेल्या वर्षभरात आपल्या कॅफेने प्रॉफिटमधला पी सुद्धा पाहिलेला नाही. ज्याला प्रॉफिट म्हणतोयस ना ते डिले अकाउंट होतं. किंग राघवच्या आईने मंथली किंवा इयरली अकाउंट टॅली करून घेतलेलं आहे आणि त्यात त्यांना लॉस सापडलं आणि म्हणूनच त्यांनी राघवला मुदत दिली की 2 महिन्यात जर 5 लाखांचं प्रॉफिट झालं नाही तर त्या राघवला पुन्हा पुण्याला घेऊन जात. काय? रिलॅक्स आकांक्षा. ब्रीथ इन ब्रीथ आउट. विनय, असं होतं रे कधी कधी, काही माणसांचं नाही पटत आपापसात आणि दुसऱ्या 2 माणसांचं पटत एवढं लगे. अरे पण विनय, हे 2 दिवसांपासून नाही चालू आहे, समजून घे. अरे मी खरंच खूप प्रयत्न करते समजून घेण्याचा पण मला काही समजत नाहीये. बर मी सांगते. राजाला मी आधीपासून आवडायचे. राघवची ती आधीपासून गर्लफ्रेंड असताना तुला ती आवडूच कशी शकते? अरे नाही ना पावड्या, आता आवडली ना. आकांक्षा विनय आणि येने आपल्यामध्ये काहीच बदलणार नाहीये. आपलं रिलेशन तर त्याहून नाही. अग एका दिवसात एवढे रिलेशन बदलले आणि आता तू म्हणतेस की काहीच बदलणार नाहीये. नाही बदलणार. आम्ही बदलू देणार नाही. आणि विनय आकांक्षा तुम्ही दोघं इथे नसताना आम्ही सगळे एकत्र राहत होतो ना. मित्रांसारखे हम साथ साथ है टाइप्स. हो ना, अगदी गुण्या गोविंदाने राहिलो. या गोविंदा सारखे. एक्झॅक्टली. आपण आजही मित्र होतो आणि यापुढे असंच मित्र राहू तो. हो आणि आम्हाला काही लपवून ठेवायचं नाहीये तुमच्यापासून. नो सिक्रेट्स यु नो. अग तुझ्या गावात महासाहेबाने तुला 2 महिने दिलेत का कॅफेमध्ये 5 लाखाचं प्रॉफिट करण्यासाठी? आणि जर तू ते नाही केलंस तर तुला पुण्याला घेऊन जाणार आहेत का परत? आणि हे सगळं तुम्ही कोणी मला काही का नाही सांगितलंय? मी 1000 वेळा फोन केला होता. केला होता की नाही? आणि विचारलं होतं तुला कॅफे कसं चाललंय, कॅफे कसं चाललंय. तेव्हा तुला एकदाही सांगता नाही आलं का
की कॅफेमध्ये एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय म्हणून? अरे मग मी पार्टनर कशा करताय? मी पार्टनर असण्याचा काय उपयोग आहे? रादर मी तुझा मित्र असण्याचा काय उपयोग आहे? अभ्या शांत शांत हो, शांत हो, इथे बस. उठणार आहेस का? बस बस शांत हो. पण मला सांग शालमली कशी आहे रे? विषय बदलू नकोस, आय एम सिरियस. ओके सॉरी. अभ्या हे बघ, आम्ही तुझ्यापासून लपवलं त्याला एक कारण आहे. तू आणि शालमली गावी होतात, आधीच गावी डिलिव्हरी कशी होणार याचं तुला टेन्शन होतं, त्यात आम्ही आमचं टेन्शन तुझ्यावर टाकणार होतो का? अच्छा, म्हणजे कॅफे माझं नाही आहे का? कॅफे मधले प्रॉब्लेम्स माझे नाही आहेत का? अभे पहिला माणूस असा बघून राहिलो ना ज्याला चढवून घ्यायची हौस आहे. प्रॉब्लेम चढवून घ्यायची. जरा शांत बसणार आहेस का? गप्पा बस. अभ्या हे बघ, आम्हाला असं वाटलं की आम्ही जर तुला सांगितलं तर तू शालमलीला सांगणार, मग ती टेन्शन घेणार, म्हणून तुला सांगितलं नाही. तू तिला एकटीला टाकून आला असतास तर? ए तू आत्ता कसा आलास? पण आणि म्हणून म्हणून तू तुझ्या हुशार डोक्यात ना आयडिया काढलीस आणि श्रीकांतला मॅनेजर म्हणून ठेवलास. ऍक्च्युली ही आयडिया माझी होती. तुम्ही ना सगळे धन्य धन्य. ए कुठे चालला? नागपूर पासून तुंबलोय, जाऊन येऊ का? जा ना. अभिमान, मला काही कळेनसं झालंय रे. मी काय करतो, मी ना इथलं सगळं सामान पॅक करतो आणि तुझ्याबरोबर गावीच निघून येतो. एक एक मिनिट, एकतर मी आत्ता गावाला चाललेलो नाहीये. हा, माझा श्रीकांतवर अजिबात विश्वास नाहीये. तो काही दिवस मी ते थांबणार आहे आणि त्याच्यावर लक्ष ठेवणार. बाय द वे, तुला कशाला जायचं गावाला? कारण मी नाही राहू शकत इथे, मला वेळ लागेल. का? काव्य आणि राजा, ऋतू आणि राघव. तुला वेळ लागलाय कारण तू फक्त आता मित्रांची नावं घेतोय, ते कळतंय का तुला? मी तुला जेव्हा कळेल ना तेव्हा तू खूप चिडशील, त्यामुळे मी नाही सांगणार आहे तुला. काय काय कळेल मला? काय सांग तर. नाही कळेल ना तुला, मी नाही सांगणार आहे. अरे सांगितलं नाही तर कळणार कसं? मी सांगणार नाही अभिमान, दॅट्स फाईन. विनया विनया सांग. नाही सांगणार. विनया मी सांगणार नाही. सांगतो सांगतो सांगतो. काव्य आणि राघवचं ब्रेकअप झालंय आणि आता काव्य आणि राजा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत आणि आणि ऋतू आणि राघव गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत. मला नको, मला नको. राजा आत या लवकर. काय 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 झालं? काय झालं? काय झालं? हळू तू आणि ऋतू, काय तू आणि काव्या, अरे डोकी फिरली का तुमची? बोला लवकर, बोल काय चाललं नाटकं नेतो तुझ्या ना. काव लहान नाही आवडत, काव नवी आवडतो. मले मले काव आवडते. मी तिला विचारलं, ती मला हो म्हणली. पाणी पिऊ आलो. भूत
याला अक्कल नाही असं आपण म्हणूया. तू अक्कल कुठे गहाण ठेवणार आहेस? अभ्या अभ्या शांत हो, शांत हो, हळू हळू. हे बघ असं काही नाहीये. लपू नको, लपू नको. अरे मी खरं सांगतोय, तसं काही नाहीये. मी फक्त काव्याला जेलस करायचा प्रयत्न करतोय. याला माहिती विचार त्याला. हो पण हे अफेअर सुरू झालं हे माहित नव्हतं मला. अरे पण अफेअर नाहीच आहे. मग टाइमपास चालू आहे का? अभ्या मी तिला जेलस करायचा प्रयत्न करत होतो म्हणून ती सुद्धा मला जेलस करायचा प्रयत्न करते. काय बोलतोय, कळतय का तुला? बघ मी काढून घेण्याचा प्रयत्न करतोय पण ती पत्ताच लागू देत नाहीये. ए पण पण माझ्यात आणि ऋतूत तसं काही नाही. आम्ही फक्त नाटक करतोय. फक्त नाटक करतोय? फक्त नाटक करतोय. काही नाही, काही नाही. आमच्यात नक्की आहे, फायनल आहे. आता ह्यात काही बदल नाही. राग आणि काव्याचं काय? हा त्यांचं काय? अच्छा काय झालं? अभिमान काय म्हणाला? काय रे, आपल्याविषयी विचारत होता का? तू काय सांगितलंस? अबे अबे तो केवढा डेंजर आहे बे. आधीच एवढा आहे चिडला की लाल 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 होतोय. माहिती मला, पण तू काय सांगितलंस? मी काय आपल्याविषयी समजा खरं खरं सांगितलं. ऋतू, तुला जर आमच्या आवाजाचा त्रास होणार असेल तर तू रूम मध्ये जाऊ शकतेस. डोंट वरी काव्या, मी तशी आतच जाते. तसंही तुमच्या गप्पा ऐकण्यात मला इंटरेस्ट नाही. अबे वहिनी नंबर टू, हिच्या समोर काय विचारून राहिले मला? तिला सगळं समजलं असतं ना बे. सॉरी रे, लक्षात नाही आलं. बरं सांग सांग सांग, काय झालं सांग. अबे आतमध्ये मध्ये विचारून राहिले होते. मी काय जास्त बोललो नाही. मी काव 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 एवढंच केलं आणि कळती मला. आय एम सो प्राऊड ऑफ यू. हा थँक्यू. हा कंटाळा आला यार सगळ्याचा. असं चालू राहिलं ना तर एक दिवस पळून जाणार आहे. राघव सोबत आकांक्षा, तुला खरंच असं वाटतं की आमच्यात काही आहे? अगं पण आत्ताच तर तुम्ही एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिलीत ना. पण त्या कबुली जबाबात मी एक शब्द तरी बोलले होते. म्हणजे? म्हणजे राघव आणि माझ्यात काही नाहीये, हे सगळं नाटक चाललंय. काय खरंच? खरंच म्हणजे त्या राघवला काव्याला जलस करायचं. मी चिडली. तिने सांगलं ठीक आहे, आजपासून राजा माझा बॉयफ्रेंड. हा म्हणाला ओके, आजपासून ऋतू माझी कर. अगं ऋतू पण काय वेडेपणा आहे हा. मग काय, आणि या सगळ्यात ना विनाकारण मी आणि राजा उठले जातो. आता मजा वाटते ह्याला. त्यांना हे कळत नाहीये की या सगळ्यात जर खरंच एखाद्याला दुसऱ्याबद्दल फिलिंग्स निर्माण झाल्या तर. सर, राघव सर आणि विनय सरांनी तुमच्यावर ठेवला डोळे झाकून विश्वास, पण अभिमान सरांचा काही भरोसा नाही. आज केवढे चिडलेले ते. त्याला माहित नाही एकेकाळी माझा पार्टनर होतो. पण आपण अभिमानला पुन्हा गायू पाठवायची व्यवस्था करू शकतो. ते कशी काय सर? एक मिनिट थांब. हा नमस्कार महासाहेब. हा श्रीकांत बोलतोय. अहो नाही, थोडा प्रॉब्लेम झालाय. तो राघवचा पार्टनर कोणतो? अभिमान, तो आलाय परत. अहो किती काय, 2-3 महिन्याने आज फिरकले. बरं आला तो परत ते नवीन मेनू कार्ड घेऊन, त्याचे रेट्स वाढवून म्हणाला की हेच रेट लावायचे. आता
म्हणजे मलाही कळत नव्हतं ना, आणि कस्टमरच भडकले होते, खूपच प्रॉब्लेम झाले इथे कॅफेत. काय म्हणते? हो ना. नाही पण तुम्ही काळजी करू नका, मी बघतो माझ्यापर्यंत काय करता येईल, प्रयत्न करतो. हा हो चला चला. हो हो काळजी घेऊ. सर तुम्ही तुम्ही ग्रेट आहात सर, तुम्ही ग्रेट आहात. सेल्फी घेऊया कॅफेच्या मालकाचा आणि कॅफेच्या मॅनेजर मालक मॅनेजर. चालेल सर. मला काय वाटतं राजा, तू एखादा रोमॅन्टिक सीन करून दाखव ना. नाही नाही नाही, त्यापेक्षा ना एका कपलला वेगळा करणारा अँटी हिरो कर. तो डर मधला शाहरुख कसा किरण तसा कर. त्याचा काही गरज नाहीये. तू एक काम कर, आपल्या गर्लफ्रेंडला फसवून दुसऱ्या मुलींसोबत अफेअर करणाऱ्या मुलाचा रोल कर. हे एकदम बरोबर बोलली काव. तसं मी जिवंत कॅरेक्टर आहेच माझ्यासमोर, मला सोपं पण जाईल. चल चल काही करू नको. पण काही ना काहीतरी करावंच लागेल ना त्याला. ऑप्शन्स आहे ना. अरे ऑप्शन्स आहेत, बरेच ऑप्शन्स आहेत. हे बघ, नटसम्राट कर, बालगंधर्व कर, अरे एकच प्याला कर आणि जमलंच तर कंट्रोल 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 काय पण कर. चाल. अबे तुम्हाला माहित नाही का बे, तिथे गेल्यानंतर ते देतात ना त्यांच्या हातात स्क्रिप्ट. हो ना. आणि मग तिथे करून त्यांनाच द्यायला लागतं आपल्याला ऑडिशन. हा ए राघव, हसायचं नाही हा. माझ्या बॉयफ्रेंड वर हसलेलं मला आवडत नाही, आधीच सांगून ठेवतीय. ओके ओके, काय चाललंय तुझं? असं एखाद्याच्या व्यंगावर हसतात का? काय करते ऋतू आहे, याला काय होत आहे? काय बोलला भैया? राजा राजा जस्ट इग्नोर. एखाद्याची खिसायला आवडते काही लोकांना, बट इट्स ओके. तू एक काम कर, तू आतापर्यंत इतके रोल केलेत ना, त्यापैकी एक रोल आठव आणि ते कर, म्हणजे तुला इन्स्पिरेशन मिळेल. आता कसं बोलली काव? काव लव्ह यू. आय लव्ह इट यू राजा. काव राजा काव. बघ कसं करतोय काव काव, कधी कधी वाटते याचा गळा दबाव. वाईट होत कौन कमबख बर्दाश्त करने को, और हम तो पीते हैं कि यहाँ पे बैठ सके, मैं देख सके. आलो मां से बन सको. अरे हम तो पीते हैं यहाँ बैठ सके. हाँ मां साहब. काय हॅलो वगैरे बोलायची पद्धत नाही का तुमच्या? मित्र समजलाय का आम्हाला? सॉरी. हॅलो मां साहेब. तुमचा तो मित्र परत आलाय कळलं? कोण अभिमान? हो तोच ज्याला तुम्ही आमच्या न कळत पार्टनर बनवून घेतलं. मां साहेब तो खरंच डिझर्व करतो. ते आम्हाला ठरवू द्या का. तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून द्यावी लागणार आहे की कॅफे आमचं आहे. आहे माझ्या लक्षात. मग आता लक्ष देऊ नाही का? त्याला ताबडतोब सांगा की इथून निघून जायचं. आमच्या कॅफेवर त्याचा काहीही अधिकार नाही. पार्टनरशिप ओव्हर. नाही रे बंडू, तू वेगळं करणं काहीतरी. अबे काय बी करा सांगते मला.